Dear student, in the last lecture, we have seen fire, types of fire. Then we have seen precaution and safety measures, first aid. Then we will see landslides or rift collapse. The landslides, ज्याला आपण त्या ठिकाणी दरड कोसळणं किंवा भूस्खलन त्या ठिकाणी म्हणतो. आता काय प्रश्न दिलेले आहे की कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे, व्हॉट आर द रिझन्स फॉर द मालिनी मिसॲप इन द पुणे डिस्ट्रिक्ट, व्हॉट आर इट्स इफेक्ट, जी पुणे जिल्ह्यातील मालिन दुर्घटना ज्या आहेत तर ती कशामुळे त्या ठिकाणी घडली आणि तिचे असणारे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी कोणकोणते आपण इयत्ता 7वीमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले आहे. बा पुन्हा एकदा ऐका की मालिन इज अ व्हिलेज इन आंबेगाव तालुका ऑफ द पुणे डिस्ट्रिक्ट. माळीन हे जे काही गाव जे आहे तर ते गाव त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधलं असणारं जे काय आंबेगाव तालुका जे आहे तर ते आंबेगाव तालुक्यामधलं त्या ठिकाणी आहे. जुन्नर आपला संगमनेर, संगमनेरच्या शेजारी जुन्नर आणि जुन्नरच्या शेजारी असणारं जे काय आंबेगाव या ठिकाणी हे जे काही गाव जे आहे तर ते गाव त्या ठिकाणी आहे. हिअर मिसॅप टू प्लेस ड्यू टू द लँडस्लाईड ऑन द 31 जुलै 2014. जे काही माळींची असणारी जी काही दुर्घटना जी आहे तर ती दुर्घटना जी दरड कोसळण्याची असणारी जी काही दुर्घटना जी आहे तर ती दुर्घटना 31 जुलै 2014 त्या ठिकाणी घडली. द लँडस्लाईड वॉज कॉज्ड बाय द ब्रस्ट ऑफ द हेवी रेनफॉल अँड किल्ड ॲटलिस्ट 151 पीपल. जी काही असणारी जी काही दरड कोसळण्याची असणारी जी काही घटना जी आहे तर ती घटना असणारं जे काही ब्रस्ट ऑफ द हेवी रेनफॉल म्हणजे ढगफुटीसारखी असणारी जी काही घटना जी आहे तर ती घटना त्या ठिकाणी घडली. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणारा जो काही पाऊस जो आहे तर तो पाऊस त्या ठिकाणी पडला आणि या पावसाच्या पाण्यामुळं असणारं जे काही डोंगरावरचे असणारं जे काही दरड जे आहे तर ती दरड त्या ठिकाणी कोसळून 151 असणारे जे काही लोकं जे आहेत तर ती लोकं त्या ठिकाणी मेली. इन ॲडिशन टू दोज डेड मोर दॅन 200 पीपल वेअर बिलीव टू हॅव बीन बरीड इन द लँडस्लाईड इन 44 सेपरेट हाऊसेस. जिचे काही 151 असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांच्या व्यतिरिक्त आपल्या असं लक्षात येत नसते की 200 असणारे जे काही लोक जे आहेत तर ती लोक त्या ठिकाणी असणारे जे काही घर जे आहेत जे 44 असणारे जे काही घरं जे आहेत तर त्या घरांच्या खाली त्या ठिकाणी ती गाडली गेली. रेन्स कंटिन्यूड आफ्टर द लँडस्लाईड मेकिंग रेस्क्यू एफर्ट डिफिकल्ट. म्हणजे ही जी काही दरड कोसळण्याची जी काही घटना जी आहे तर ती घटना घडल्यानंतर सातत्यानं तो असणारा जो काही पाऊस जो आहे तर तो पाऊस त्या ठिकाणी पडत होता आणि म्हणून असणारा जे काही रेस्क्यू एफर्ट जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी ती असणारी जी काही लोकं जे आहेत तर त्या लोकांची सुटका करण्याची असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर त्या प्रयत्नांमध्ये वारंवार त्या ठिकाणी अडथळा आला. द एन्टायर हिलेज वॉज सेट टू बी वाईप्ड ऑफ ड्यू टू द मिसॅप. आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येत नसते की संपूर्ण असणारे जे काही गावच्या गाव जे आहेत तर ते गावच्या गावचं असणारे जे काही नामोनिशान जे आहेत तर ते नामोनिशान त्या ठिकाणी अशा प्रकारचे असणारे जे काही दुर्घटना ज्या आहेत तर त्या दुर्घटनेमुळे त्या ठिकाणी ते संपूर्ण गावचा त्या ठिकाणी नाश जो आहे तर तो नाश त्या ठिकाणी झालेला आहे. आता पुढे सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट इज द लँडस्लाईड, मग आता दरड कोसळणं म्हणजे काय. ए कॉलॅप्स ऑफ मास ऑफ द अर्थ आर द रॉक फ्रॉम ए माउंटन अर्थ हिप ड्यू टू द सम सडन कॉज इज कॉल्ड ए लँडस्लाईड. म्हणजे सर्वसाधारण पृथ्वीचा असणारा काही भाग किंवा असताना जो काही डोंगर जो आहे तर त्या डोंगरावर असणारे जे काही खडक असतील तर याचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी कोसळणं याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतं आहे लँडस्लाईड किंवा त्यालाच त्या ठिकाणी आपण दरड कोसळणं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे पहा की नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स प्रेझेंट इन द हार्ड रॉक कॉज देअर ब्रेकिंग. आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की कठीण अशा प्रकारचा असणारा तो काही पाषाण जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी खडक म्हणताना दिसतो तर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेले जे काही भेग असतील किंवा फटी त्या ठिकाणी असतील ज्याला आपण त्या ठिकाणी नॅचरल
क्रॅक्स अँड फिशर्स त्या ठिकाणी म्हटलेले आहे, म्हणजे नैसर्गिक अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही क्रॅक्स म्हणजे त्या ठिकाणी भेगा असतील किंवा फटे असतील, तर या भेगा आणि फटेमध्ये मोठ्या खडकांचे तुकडे होण्यासाठी त्या ठिकाणी ते कारणीभूत असतात. एस्पेशली ॲट द टाइम ऑफ द हेवी रेन्स वॉटर एंटर्स दिस क्रॅक्स कॉजिंग वेदरिंग ऑफ द रॉक्स. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा अतिवृष्टीचा असणारा जो काही कालखंड जो आहे, कालावधी जो आहे, तर त्या कालावधीमध्ये खडकांमधील असणाऱ्या जे काही भेग असतील, फटे असतील, तर याच्यामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी शिरून खडकांची असणारी जी काही झीज जी आहे तर ती झीज त्या ठिकाणी होत राहताना दिसते. वेट इन्क्रीजेस, दीज रॉक स्लाइड्स ऑन द स्लोपी रिजन अँड सेटल ॲट द लोअर साईड. मात्र नेमकं काय होतं नसतंय की अशा प्रकारच्या पावसाचं पाणी जे आहे तर त्या भेगा फटींमध्ये त्या ठिकाणी जाताना दिसतं, याच्यामुळे खडक जो आहे तर त्या खडकांची झीज त्या ठिकाणी होताना दिसते. त्या खडकांचं असणारं जे काही वेट जे आहे, वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी वाढताना दिसतं, आणि वजन वाढल्यामुळं अशा प्रकारचे असणारं जे काही खडक जे आहे तर ते खडक स्लोपी रिजन म्हणजे उताराकडचा असणारा जो काही प्रदेश जो आहे तर त्या प्रदेशाकडं त्या ठिकाणी घसरत जाऊन खालील असणाऱ्या ज्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजूवर त्या ठिकाणी सेटल होताना दिसतात, स्थिरावताना दिसतात. दिस इज कॉल्ड कॉलॅप्स ऑफ द रिफ्ट्स. आणि यालाच आपण त्या ठिकाणी दरड कोसळणं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे कॉजेस ऑफ लँडस्लाईड आपल्याला जे सर्वसाधारणपणे दरड कोसळण्याची जी काही कारणं जी आहेत तर ती कारणं आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायची. पहा काय सांगता येईल कारणं, की आफ्टर द इफेक्ट ऑफ नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, सुनामी, हेवी रेन्स, स्टॉर्म्स, फ्लड कॉजेस लँडस्लाईड. पाहता कोणकोणती कारणं दिलेली दरड कोसळण्याची, तर पहिलं आपल्याला सांगितलं होतं की अर्थक्वेक, भूकंप झाला, सुनामी, त्याच्यानंतर हेवी रेन, अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली, वादळं त्या ठिकाणी आली किंवा त्या ठिकाणी पूर जर आला, अशा प्रकारच्या मोठ्या नैसर्गिक अशा प्रकारच्या ज्या काही आपत्ती ज्या आहेत, डिझास्टर ज्या आहेत, तर त्या डिझास्टरचा असणारा जो काही इफेक्ट परिणाम म्हणून या ठिकाणी असणारे जे काही लँडस्लाईड, दरडी कोसळण्याचे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी होताना दिसतात. सेकंड कॉज आपल्याला दिलेलं आहे अनलिमिटेड कटिंग ऑफ द ट्रीज कॉजेस द सॉइल इरोजन. बेसुमार अशा प्रकारची वृक्षतोड जी आहे तर ती वृक्षतोड त्या ठिकाणी होताना दिसते, आणि याच्यामुळे काय होताना दिसते, सॉइल इरोजन, जमिनीची असणारी जी काही धूप जी आहे तर ती धूप त्या ठिकाणी होताना दिसते. थर्ड कॉज आपल्याला दिलेले, तिसरं कारण त्या ठिकाणी दिलेले पहा, व्हाईल बिल्डिंग रोड्स इन माउंटन देर इज द लॉट ऑफ डिगिंग दॅट मेक्स द माउंटन वीक. आपल्या लक्षात येतं नसतंय की डोंगराळ अशा प्रकारचा भाग असेल किंवा घाटाचा असणारा जो काही भाग जो आहे तर याच्यामध्ये रस्ते बांधण्यासाठी आपण काय करता नसतो, डिगिंग करताना दिसतो, म्हणजे खोदकाम त्या ठिकाणी करताना दिसतो. मग अशा प्रकारचं डोंगरामध्ये घाटामध्ये खोदकाम केल्यामुळे काय होताना दिसतात, ते असणारे जे काही माउंटन जे आहे तर ते माउंटन त्या ठिकाणी वीक होताना दिसतात, म्हणजे कमकुवत होताना दिसतात, आणि त्याच्याकडेच असणारा जो काही आधार जो आहे तर तो आधार काय होताना दिसतोय, तर त्या ठिकाणी तो निघून जाताना दिसतो, आणि म्हणून हे कडेचे असतं जे काही दगड असेल, खडक असेल, तर त्या ठिकाणी ते कोसळताना त्या ठिकाणी दिसतात. आता पुढे इफेक्ट्स ऑफ लँडस्लाईड्स आपल्याला दिलेले, म्हणजे जे काही दरड कोसळण्याचे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहिला त्या ठिकाणी इफेक्ट आपल्याला दिलेलं आहे की रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंजेस दिअर पाथ. दरड कोसळल्यामुळं आपल्या लक्षात येतं नसते की रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंजेस दिअर पाथ, म्हणजे नद्यांना त्या ठिकाणी अचानक अशा प्रकारचा पूर येताना दिसतो, आणि याच्यामुळं नद्यांचा असणारा जो काही प्रवाह असेल किंवा नद्यांचा असणारा जो काही मार्ग जो आहे तर ते मार्ग त्या ठिकाणी बदलताना दिसतात. सेकंड आपल्याला दिलेले डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वेअर्स. हे जे काही असणारं जे काही अचानक पूर त्या ठिकाणी येताना दिसतो, ज्याच्यामुळे काय होताना दिसतं, आपल्याला धबधबे जे आहेत तर त्या धबधब्यांचं स्थानांतरण त्या ठिकाणी होताना दिसतं, किंवा नॅचरल त्या ठिकाणी वॉटर रिझर्वेअर्स, कृत्रिम अशा प्रकारचे जलाशय जे आहेत तर ते जलाशय त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. थर्ड आपल्याला दिलेले देअर इज द लाईव्ह अँड फायनान्शियल लॉस ऑन ए लार्ज स्केल
As trees, buildings, rocks on the slopey area collapse on the low-lying land. म्हणजे अशा प्रकारची दरड कोसळल्यामुळं आपल्या लक्षात येतं नसते की स्लोपी रिजन म्हणजे पायथ्यालगतचे असणारे जे काही वृक्ष जे आहेत तर त्या वृक्षावर त्या ठिकाणी दगड जे आहेत तर ते दगड त्या ठिकाणी कोसळताना दिसतात. याच्यामुळे पायथ्यालगतचे असणारे जे काही झाडं जे आहेत वृक्ष जे आहेत तर ते उन्माळून त्या ठिकाणी पडताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होतं नसते की उतारावर त्या ठिकाणी जर बांधकामं जर त्या ठिकाणी जर केलेली जर असतील तर ही बांधकामं सुद्धा त्या ठिकाणी कोसळून पडताना दिसतात. म्हणजे हे सर्व दगड असतील, मातीचे ढिगारे असतील, वृक्ष खाली त्या ठिकाणी सपाट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पडताना दिसतात आणि याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लाईव्ह अँड फायनान्शियल म्हणजे जीवित आणि आर्थिक किंवा वित्त अशा प्रकारची हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी होताना दिसते. फोर्थ इफेक्ट आपल्याला दिलेले लँडस्लाइड अफेक्ट द ट्रॅफिक. आपल्या असं लक्षात येतं नसतंय की वाहतुकीचे असणारे जे काही रस्ते जे आहेत तर त्या रस्त्यांवर जर त्या ठिकाणी दरड जर त्या ठिकाणी कोसळली तर आपल्या लक्षात येतं नसतंय. उदाहरणार्थ लोहमार्ग असतील, रस्ते असतील, आपल्याकडे हायवे आहे तर त्या हायवेवर त्या ठिकाणी असणारे जे काही दरड जे आहे तर ती दरड जर त्या ठिकाणी जर कोसळली तर वाहतूक जी आहे तर ती वाहतूकसुद्धा काय होताना दिसते तर ती विस्कळीत त्या ठिकाणी होताना दिसते. फिफ्थ रिझन आपल्याला दिलेलं आहे की लँडस्लाइड डिस्ट्रॉय प्लांट लाईफ ऑन हिट. म्हणजे अशा प्रकारची दरड कोसळलं, भूस्खलन त्या ठिकाणी जर झालं तर त्या जमिनीवर असणारे जे काही वनस्पती जीवन जे आहे तर ते वनस्पती जीवनसुद्धा त्या ठिकाणी नष्ट त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे पा काय दिलेलं आहे की मेक ए लिस्ट अँड डिस्कस इन महाराष्ट्र व्हेअर डू द ट्राफिक जॅम्स ऑकर्स ड्यू टू द लँडस्लाइड. आता काय सांगितलेलं की सर्वसाधारणपणे दरड कोसळल्यानं वाहतूक खोळल्याची जी काही घटना जी आहे तर ती घटना महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे होतात. तर याच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला मुंबईला जात असताना त्या ठिकाणी असणारा जो काही माळशेज घाट जो आहे तर त्या माळशेज घाटामध्ये बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी दरड जे आहे तर ते दरड त्या ठिकाणी कोसळताना दिसते आणि याच्यामुळे वाहतूक जी आहे तर ती वाहतूक त्या ठिकाणी खोळंबताना दिसते. मेक ए लिस्ट ऑफ द सच प्लेसेस. Why do the landslides occur at those places only? Discuss in the classroom and suggest the preventive measures. जे सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत, लँडस्लाईडच्या घटना ज्या आहेत तर त्या कुठे कुठे त्या ठिकाणी घडताना दिसतात याची यादी त्या ठिकाणी करायला सांगितली आणि या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना त्या ठिकाणी का घडाव्यात घडत असाव्यात वर्गामध्ये त्या ठिकाणी चर्चा करायची उपाय त्या ठिकाणी. आपण मगाशीच त्या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी घाटामध्ये रस्ते करत असताना त्या ठिकाणी ब्लास्टिंग केलं जातं, डिगिंग त्या ठिकाणी केलं याच्यामुळे त्या ठिकाणी कडेचे दगड असतील, खडक असतील तर ते मोकळे होताना दिसतात आणि याच्यामुळे त्या ठिकाणी ते कोलॅप्स होताना दिसतात. याच्यासाठी आपल्या लक्षात येतं नसतं की घाटांमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही जाळ्या ज्या आहेत तर त्या जाळ्या त्या ठिकाणी मारलेले म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही उपाय जे आहेत तर ते उपाय आपल्याला त्या ठिकाणी सुचवता येतील. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला पहा डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग म्हणजे आपत्ती निवारण आणि प्लॅनिंग करायचे नियोजन आराखडा त्या ठिकाणी आपल्याला तयार करायचे. इफ द प्लॅन इज प्रिपेअर्ड इट विल हेल्प एनी डिझास्टर रिलीफ इन द स्कूल. म्हणजे शाळेच्या बाबतीमध्ये आपत्ती निवारणासंदर्भात जर नियोजन जर त्या ठिकाणी जर केलं तर काय होताना दिसते तर आराखड्याच्या आपत्तीच्या प्रसंगी आपल्याला त्या ठिकाणी असणारी काही मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी पोहोचवता येईल. फॉर दॅट प्रिपेअर ए चार्ट ॲज गिव्हन बिलो. आणि याच्यासाठी खाली दिल्याप्रमाणे असणारा जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी तयार करायला सांगितले. पहा काय काय मुद्दे आहेत की मेन पॉईंट्स प्रमुख अशा प्रकारचे मुद्दे द थिंग्स टू बी नोटेड आणि नोंदी करावायच्या आवश्यक बाबी. फॉर एक्झाम्पल पहिलं आपल्याला दिलेलं आहे की प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द स्कूल शाळेची प्राथमिक माहिती. आता याच्यामध्ये पहिलं आपल्याला दिलेलं आहे की नेम अँड ॲड्रेस ऑफ द स्कूल शाळेचं पूर्ण नाव काय आहे, पत्ता त्या ठिकाणी काय आहे, नेम अँड रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द हेडमास्टर विथ द कॉन्टॅक्ट नंबर मुख्याध्यापकाचं पूर्ण नाव काय, ते कुठे राहताना दिसतात, त्या निवासाचा पत्ता, त्यांचा असणारा काही संपर्क क्रमांक. सी आकडा आपल्याला दिलेला आहे नेम अँड द कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द स्कूल मॅनेजमेंट मेंबर म्हणजे शाळेचे संस्थापक कोण आहे, व्यवस्थापकाचं नाव काय आहे, संपर्क क्रमांक त्यांचे काय आहेत. आणि पुढे आपल्याला दिलेले टोटल नंबर ऑफ द स्टाफ ती जी असणार जे काही शाळा ज्या आहेत तर त्या शाळेमध्ये
टीचिंग असेल नॉन टीचिंग असेल अशा प्रकारची एकूण कर्मचारी त्या ठिकाणी किती आहेत तर याची असता जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी नोंद करायची. दुसरं आपल्याला दिलेलं आहे स्कूल डिजास्टर मॅनेजमेंट कमिटी, शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे की फायर एक्सटिंग्विशर म्हणजे अग्निशामक यंत्र, त्याच्यानंतर अवेअरनेस जागरूकता इन्स्ट्रक्शन काही सूचना, त्याच्यानंतर ट्रॅफिक मॅनेजमेंट वाहतूक व्यवस्थापन, त्याच्यानंतर पुढे दिले आपल्याला सेफ्टी सुरक्षा, कम्युनिकेशन कम्युनिटी म्हणजे सर्वसाधारणपणे प्रसारमाध्यम समिती, आणि पुढे आपल्याला सांगितली ही जी काही समिती जी आहे तर त्या समितीमध्ये 2-3 मेंबर्स सब कमिटी म्हणजे याच्यामध्ये सर्व ज्या काही समित्या ज्या आहेत तर त्या समितीमध्ये शाळेमधले असणारे काही मेंबर जे आहेत पालक जे आहेत तर त्याच्यापैकी 2-3 सदस्य त्या ठिकाणी असाय. म्हणजे शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे तर त्याच्यामध्ये अग्निशामक जागरूकता सूचना वाहतूक व्यवस्था सुरक्षा प्रसारमाध्यम समिती या सर्व समित्या ज्या आहेत तर त्या समितीमध्ये शाळेचे कर्मचारी आणि पालक यांचा असणारा तो काही समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी असला पाहिजे. पुढे डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल बिल्डिंग, शाळेची असणारी जी काही इमारत जी आहे तर त्या इमारतीची विस्तृत अशा प्रकारची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला असली पाहिजे. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे की टोटल नंबर ऑफ द रूम्स, शाळेची असणारी जी काही इमारत जी आहे तर त्या इमारतीमध्ये एकूण खोल्यांची संख्या किती, नंबर ऑफ द क्लासरूम म्हणजे सर्वसाधारणपणे वर्ग खोल्यांची संख्या किती, त्याच्यामध्ये क्लासेस कोणकोणते आहेत म्हणजे कोणत्या इयत्तेचे त्या ठिकाणी क्लासेस त्या ठिकाणी आहेत, टाईप्स ऑफ द रूफ्स दॅट इज वुडन सिमेंट ऑर सीट, जे काही त्या ठिकाणी असणारे जे काही क्लासेसचे आहे तर त्या क्लासेसचे असणारे जे काही छत जे आहे तर त्या छताचं बांधकामाचं स्वरूप लाकडी आहे पत्रा आहे की सिमेंटचं आहे. आपल्याकडे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे सिमेंटचं त्या ठिकाणी स्लॅब आहे, पत्र्याच्या सुद्धा रूम्स आहेत, कौलाची सुद्धा त्या ठिकाणी असणारे जे काही छत जे आहे तर ते छत त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला दिलेलं आहे की एज ऑफ द बिल्डिंग आर बिल्डिंग इयर म्हणजे जी काही इमारत जी आहे तर त्या इमारतीचं वय किती, त्या इमारतीचं वय किती म्हणजे ती कधी बांधलेली आहे किती वर्षापूर्वीची जुनी आहे असं त्या ठिकाणी आपल्याला आपल्याकडं असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी असावी. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल ग्राउंड, शाळेचे असणारे जे काही मैदान जे आहे तर त्या मैदानाविषयीची माहिती. आता काय दिलेले की टाईप्स ऑफ द प्ले ग्राउंड प्रेयर स्पेस खो खो कबड्डी अँड अदर ग्राउंड्स एक्सेट्रा, शाळेचं असणारे जे काही मैदान जे आहे तर त्या मैदानामध्ये शाळेच्या परिसरामध्ये असणारे जे काही मोकळ्या मैदानाचा प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये खो खो असेल कबड्डी असेल प्रार्थना असेल इतर मैदानं जे आहेत याच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी असावी. दुसरं आपल्याला दिलेलं आहे डिस्टन्स ऑफ द ग्राउंड फ्रॉम द मेन रोड, मुख्य अशा प्रकारचा असणारा तो काही रस्ता जो आहे तर त्या रस्त्यापासून ही जी काही मैदानं जी आहेत तर त्या मैदानाचं अंतर त्या ठिकाणी किती आहे. याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे डेली रुटीन ऑफ द स्कूल म्हणजे शाळेची दिनचर्या. आता शाळेची दिनचर्या याच्यामध्ये पहा कोणकोणते पॉईंट्स आपल्याला दिलेले की टाइम टू स्टार्ट, शाळा कधी त्या ठिकाणी भरताना दिसते. त्याच्यानंतर स्कूल्स ब्रेक, शाळा त्या ठिकाणी मधल्या असणाऱ्या ज्या काही सुट्ट्या ज्या आहेत तर ती म्हणजे छोटी सुट्टी मोठी सुट्टी आपल्या लक्षात येताना दिसते. त्याच्यानंतर तेच आपल्याला दिलेलं की स्कूल ब्रेक अँड द टाइम टू लीव द स्कूल म्हणजे शाळेमध्ये त्या ठिकाणी शाळा भरण्याची वेळ मधल्या असणाऱ्या ज्या काही दीर्घ सुट्टी लघु सुट्टी किंवा शाळा सुटण्याची वेळ त्या ठिकाणी माहीत असावी. डेली ॲक्टिव्हिटी टेकिंग प्लेस इन द स्कूल, शाळेमध्ये दिवसभर राबवले जाणारे जे काही विविध उपक्रम जे आहेत तर ते विविध उपक्रमसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहीत असावे. माहीत असावे म्हणजे या ठिकाणी आपण पाहिले की या ठिकाणी असणारे जे काही शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे तर तिलासुद्धा त्या ठिकाणी ती माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले की पॉसिबल हजार्ड्स इन द स्कूल म्हणजे शाळा ज्या आहेत तर त्या शाळेमधले असणारे जे काही संभाव्य धोके कोणकोणते आहेत. नेम अँड टाईप दॅट इज द नॉर्मल मेडियम ॲक्यूट ऑफ द डेंजर, शाळेमधले असणारे जे काही संभाव्य अशा प्रकारचे धोके जे आहेत तर त्या संभाव्य धोक्याचं नाव काय आहे स्वरूप काय आहे इमारत कशी आहे खचलेली आहे का कौलं कशी आहेत म्हणजे साधं त्या ठिकाणी कारण आहे मध्यम अशा प्रकारचं आहे तीव्र अशा प्रकारचं आहे इमारतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपलं दिलेलं डिस्ट्रक्शन इन द पास्ट अँड द करंट प्लॅनिंग म्हणजे पूर्वी काही त्या ठिकाणी असणारी जी काही इमारत जी आहे तर त्या इमारतीचं काही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे का,
करंट प्लॅनिंग किंवा सध्या केलेली जी काही उपाययोजना ज्या आहेत तर ती उपाययोजना त्या ठिकाणी नेमकी कोणती आहे ही इत्यंभूत माहिती त्या ठिकाणी असणारी जी काही शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे तर तिला त्या ठिकाणी ती माहिती असावी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे की डिझास्टर मॅनेजमेंट मॅप ऑफ द स्कूल, म्हणजे या ठिकाणी असताना जे काही शाळेचे जो काही आपत्ती व्यवस्थापन नकाशा जो आहे तर तो नकाशा आपल्याकडे त्या ठिकाणी तयार असला पाहिजे. पहा, द मॅप मस्ट हॅव द फॉलोइंग कंटेंट्स, जे काही शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा जो आहे तर त्या नकाशामध्ये पहा काय काय असलं पाहिजे. पहिलं आपल्याला दिलेलं आहे ऑल बिल्डिंग्स ऑफ द स्कूल, शाळेच्या सर्व इमारतीच्या नकाशा त्या ठिकाणी असला पाहिजे. देअर स्ट्रक्चर, ग्राउंड, एंट्रान्स, प्लेस ऑफ द प्रॉबेबल डेंजर्स इन द स्कूल, सेफ प्लेसेस ॲट द टाईम ऑफ द डिझास्टर, निअरेस्ट रोड. दिस मॅप मस्ट बी ॲट द एंट्रन्स ऑफ द स्कूल अँड ऑल स्टुडंट मस्ट बी गिव्हन डिटेल नॉलेज अबाउट इट. आता काय काय सांगेल की सर्वसाधारणपणे शाळेचा असणारा जो काय आपत्ती व्यवस्थापन नकाशा जो आहे तर त्या नकाशामध्ये शाळेच्या सर्व इमारतींचा नकाशा त्या ठिकाणी असावा. ते असणारे जे काही इमारती ज्या आहेत तर त्या इमारतीमध्ये असणाऱ्या जे काही खोल्या ज्या आहेत तर त्या खोल्यांची असणाऱ्या जी काही रचना त्या ठिकाणी कशा पद्धतीची आहे. मैदानामध्ये त्या ठिकाणी प्रवेशद्वार त्या ठिकाणी नेमकं कोणतं आहेत. त्याच्यानंतर प्लेस ऑफ द प्रॉबेबल डेंजर्स इन द स्कूल, शाळेमधील जी काही संभाव्य अशा प्रकारची धोक्याची असणाऱ्या जी काही जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी कोणती आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला की सेफ प्लेसेस ॲट द टाईम ऑफ द डिझास्टर, आपत्ती जर आली तर प्रसंगी सुरक्षित अशा प्रकारची जागा शाळेमध्ये त्या ठिकाणी नेमकी कुठे आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की सेफ प्लेसेस ॲट द टाईम ऑफ द डिझास्टर निअरेस्ट टू द रोड, आपत्तीचा प्रसंग जर त्या ठिकाणी आला तर जवळचा असणारा जो काही रस्ता जो आहे तर तो रस्ता या सर्व बाबी त्याच्यामध्ये दाखवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढे पाहता, धीस मॅप मस्ट बी ॲट द एंट्रन्स ऑफ द स्कूल, आणि हा जो काही असणारा जो काही नकाशा जो आहे तर तो नकाशा शाळेचा असणारा जे काही प्रवेशद्वार जो आहे तर त्या प्रवेशद्वाराजवळ त्या ठिकाणी लावलेला असावा. अँड ऑल स्टुडंट मस्ट बी गिव्हन डिटेल नॉलेज अबाउट इट, आणि हे जे काही सर्व असणारी जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीचा असणारं जे काही नॉलेज जे आहेत किंवा माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी डिटेलमध्ये त्या ठिकाणी माहीत असावी. अशा प्रकारचं असणारं जे काही असणारा जो काही आपत्ती नियोजन किंवा आपत्ती निवारण असणारा जो काही नियोजन आराखडा जो आहे तर तो नियोजन आराखडा त्या ठिकाणी प्रत्येक असणारी जी काही शाळा जी आहे तर त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आहे की मॉक ड्रिल इन स्कूल. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी पुढचा असणारा जो काही महत्त्वाचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला दिलेला आहे की अशा प्रकारची जर आपत्ती जर त्या ठिकाणी शाळेमध्ये जर उद्भवली तर त्या शाळेची असणारी काही रंगीत तालीम त्या ठिकाणी आपण अगोदर त्या ठिकाणी घेतली पाहिजे. याच्या बाबतीमध्ये आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की एव्हरी मंथ ए मॉक ड्रिल मस्ट बी कंडक्टेड इन द स्कूल, म्हणजे शाळेमध्ये असणारे जे काही संभाव्य अशा प्रकारचे असणारे जे काही धोके असतील आपत्तींना अनुसरून ठराविक कालावधीनंतर दर महा त्या ठिकाणी रंगीत तालीम ज्याला आपण त्या ठिकाणी मॉक ड्रिल जे आहे तर ती मॉक ड्रिल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इट शुड इन्क्लूड पॉसिबल हजार्ड्स अँड द मेजर्स टेकन्स अगेन्स्ट देम. सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येताना असतंय की प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी काय करायचंय की अशा पद्धतीचं असणारं जे काही रंगीत तालीम जे आहे तर ती रंगीत तालीम त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे. द डेट, टाईम, नंबर ऑफ द स्टुडंट्स अँड शॉर्ट फॉल्स मस्ट बी नोटेड डाऊन, म्हणजे शाळेमधले असणारे जे काही संभाव्य धोके आपत्तींना अनुसरून ठराविक कालावधीनंतर रंगीत तालीम त्या ठिकाणी घ्यावी. यावेळी उपस्थित असणारी जी काही विद्यार्थी संख्या, दिनांक, वेळ, काय काय कमतरता त्या ठिकाणी आली याची नोंद जी आहे तर ती नोंद त्या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर बघा फायनल काय दिलेलं आहे, वर्क ऑफ द इन्स्टिट्यूट कार्यसंस्थांची. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन द कोलॅबोरेशन विथ द इंडियन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट अँड द इंटरनॅशनल सेंटर फॉर द इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट हॅज लॉन्चेड ए प्रोग्राम टू फोरकास्ट द लँडस्लाइड्स अँड गिट्स इफेक्ट. आता काय काय सांगितले की नॅशनल सेंटर ऑफ द सिस्मॉलॉजी किंवा सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की राष्ट्रीय
भूकंपमापन संस्था, केंद्र शासनाचं या ठिकाणी अशा प्रकारचं असणारं जे काही मंत्रालय जे आहे, तर ते मंत्रालय त्या ठिकाणी आहे। हे सर्वसाधारणपणे काय करताना दिसतंय की आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीच्या संदर्भामध्ये असणारं जे काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला पुरवताना दिसते। आणि हे सर्वसाधारणपणे काय करताना दिसतंय की अशा प्रकारचे असणारे जे काही मंत्रालय जे आहे तर त्या मंत्रालयाअंतर्गत विविध अशा प्रकारचे जे काही भूकंप असतील, आपत्ती, विविध अशा प्रकारचे जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्तींच्या संदर्भामध्ये संशोधनाचं असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसते। इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम आल्सो हेल्प्स फॉर धिस फॉरकास्ट। म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही जिओलॉजिकल असणारे जे काही फोरम जे आहेत, किंवा दुसरं आपल्याला सांगितलं की या ठिकाणी वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम म्हणजे जागतिक अशा प्रकारचं असणारे जे काही जिओलॉजिकल फोरम जे आहे तर याची सुद्धा असणारी जी काही मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी घेतली जाते। म्हणजे सर्वसाधारणपणे भूस्खलनाच्या संभाव्य असणारे जे काही परिणाम जे आहेत तर त्या परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकार जे आहे तर त्या भारत सरकारनं इंडियन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर द इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट या संस्थेशी अनुसंधान त्या ठिकाणी करून हे जे काही कार्यक्रम जे आहेत तर ते कार्यक्रम त्या ठिकाणी केलेले। इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी आणि वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम जो आहे या संस्थांची मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी घेतली जाते। असणारा जो काही एक्झरसाइज जो आहे तर तो एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा। एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू। धन्यवाद।